This news is sponsored by Ayushman Hospital. पेंचव्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटनाबाबत सुधारणा होत असून मागील काही वर्षात येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ होत आहे. पर्यटक यांनी दिलेल्या प्रतिसादातून निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांच्यात त्यांचे ज्ञान अनुभव बोलण्याची शैली यासारख्या बाबींचा विचार करून यावर्षीच्या पर्यटन मौसमापूर्वी श्रेणीकरण करण्याचे ठरवले आहे. यासाठी पेच मधील खिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, कुबाडा, कोलितमारा आणि सुरेवणी या सर्व पर्यटन गेटवरील गाईड्स यांची अमलतास पर्यटन संकुल सिल्लारी येथे उपसंचालक श्री प्रभुनाथ शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक वन संरक्षक श्री अतुल देवकर यांनी श्रेणीकरण आणि त्या अनुषंगाने प्रशिक्षण बाबत पेच प्रशासनाची भूमिका मांडली. यात सर्व निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांनी सहमती दर्शवली आणि या प्रस्तावाची सकारात्मक स्वागत केले. तसेच सभेत प्रत्येक गेटवरील पर्यटनाबाबत समस्या आणि उपाययोजनाबाबत त्यांची मते जाणून घेण्यात आली. सदर सभेत उपसंचालक श्री प्रभुनाथ शुक्ल यांनी पेच मधील पर्यटन व्यवस्थापन आणि आनुषंगिक सुधारणा तसेच प्रशिक्षण शिबिर आयोजनाची माहिती दिली. सदर सभेत मंगेश ताटे यांनी गेट व्यवस्थापनाची माहिती दिली. सभेसाठी वनपाल डोंगरे, वनरक्षक आकांक्षा चौडे आणि गाईड संघटनेचे अध्यक्ष श्री चंपालाल डोंगरे आणि इतर सहकारी उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ललित कनोजी, रामटेक. रोकडे ज्वेलर्स नागपूर का गहना, आपके जीवन के खूबसूरत पलों को गहनों से सजाने के लिए रोकड़े ज्वेलर्स हमेशा आपके साथ, विश्वास की एक अटूट परंपरा. रोकड़े ज्वेलर्स, बड़कस चौक, महाल, नागपुर.